नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप विषय गणित आणि आज जो काही घटक शिकणार आहोत त्या घटकाचं नाव आहे आपल्या लसावी व मसावी। यामध्ये आपण सर्वप्रथम प्रस्तावना पाहूया। प्रस्तावना पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला संख्येचे मूळ अवयव पाडणे गरजेचे असते। मग संख्येचे मूळ अवयव पाडत असताना पाय थोर गणित तज्ञ होऊन गेले, त्यांचं नाव आहे युक्लिड। यांनी एक सोपी आणि महत्वाची एक आपल्याला नियम सांगितलेला आहे। तो नियम म्हणजे पहा कोणता, कोणतीही संख्या, कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्याच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते, असा हा त्यांनी युक्लिड या गणित तज्ञांनी एक नियम सांगितलेला आहे। यामध्ये आपण सर्वप्रथम संख्येचे मूळ अवयव कशा प्रकारे पडतात उदाहरणाच्या साहाय्याने आपण पाहूया। मग उदाहरणाच्या साहाय्याने उदाहरण घेऊ आपण। पहिलं 24। 24 या संख्येचे मूळ अवयव पाडायचे आपल्याला। पहा 24 या संख्येला कोणत्या लहानात लहान मूळ संख्येने भाग जातोय हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे। मग ते शोधत असताना पहा 24 या संख्येला सर्वात लहानात लहान मूळ अवयव म्हणजे सर्वात लहानात लहान विभाजक कोणता हे शोधावं लागेल। मग आता या ठिकाणी एकक स्थानी चार आहे, म्हणजे चार एकक स्थानी असल्यामुळे दोन हा सर्वात लहानात लहान विभाजक होतोय। मग त्याचा आपण गुणाकार रूपामध्ये कसं लिखाण करायचं ते पाहू आपण। 2 × 12 म्हणजे 2 ने 24 ने भागले असता उत्तर 12 येते। या पद्धतीने आपण त्याचा लहानात लहान मूळ अवयव शोधलेला आहे। कोणत्या संख्येचा, 24 या संख्येचा सर्वात लहानात लहान विभाजक 2 झाला। त्यानंतर पुढे जाऊन ही जी काही 12 संख्या आहे यामध्ये 12 चे सुद्धा आपल्याला लहानात लहान विभाजक शोधावे लागतील। मग 12 चे लहानात लहान विभाजक आपण 2 जसं तसा खाली घेतला आपण, त्यामध्ये आता या 12 चा सर्वात लहानात लहान विभाजक आपल्याला शोधायचा आहे। मग आपल्याला एक नियम आहे, पहा काय नियम आहे की संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आणि या संख्या जर येत असतील तर त्या संख्येला 2 ने भाग जातो। पाहिजे ते आपण तो नियम लागू केला होता। त्यानंतर आता 12 मध्ये सुद्धा पहा 2 ही संख्या एकक स्थानी आहे, म्हणजे त्यामध्ये ह्या 12 चे सुद्धा सर्वात लहानात लहान विभाजक हा 2 येतो। बरोबर आहे? आता मी नियम सांगितलं तुम्हाला, त्यामध्ये पहा त्यामध्ये सुद्धा त्याचा आपण मल्टिप्लाय मध्ये गुणाकार रूपामध्ये या पद्धतीने आपण 2 × 6 म्हणजे 2 ने 12 ला भागले असता उत्तर 6 येते, या पद्धतीने आपण लिहू शकतोय। आता पुढे जाऊन पहा या 24 चा शोधला, त्यानंतर 12 चे शोधले, आता या 6 चा मूळ अवयव शोधायचा आहे। त्यामध्ये सर्वात लहानात लहान विभाजक 6 चा, आपण संख्येच्या एकक स्थानी ज्या काही संख्या पाहिल्या त्यामध्ये 6 ही संख्या येते। बरोबर आहे की नाही? मग ही 6 संख्या आल्यानंतर याचे सुद्धा मूळ अवयव शोधावे लागतील। सर्वात लहानात लहान मूळ अवयव आपण नियमाच्या आधारे शोधूया। नियम काय होता आपला की संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतील, या ठिकाणी एकक स्थानी 6 ही संख्या म्हणजे तिला 2 ने भाग जातो। पहा 2 ने भाग गेला म्हणजे 2 × 3 म्हणजे 6 ला 2 ने भागले असता उत्तर किती येते, 3 येते। मग हे संख्येचे जे काही मूळ अवयव आहेत त्या मूळ अवयवांमध्ये 24 या संख्येचे मूळ अवयव आहेत पहा 2 × 2 × 2 × 3 या जे काही संख्या मिळाल्या आपल्याला, म्हणजे अवयव आपल्याला मिळाले, त्या प्रत्येक संख्येने या 24 या संख्येला भाग जातोय, या पद्धतीने आपण नियम पाहू शकतोय। आता आपण 3 ही संख्या घेऊ, एक कन्फर्मेशन पाहू आपण, कन्फर्म करून घेऊ आपण। पहा 3 या संख्येला 24 या संख्येला 3 ने भाग जातो की नाही, पहा 3च्या 12 मध्ये 24 किती स्थानी हे शोधायचं आपण, आणि त्यावरून आपण या 24 ला भाग जातोय की नाही हे आपण पाहू शकतोय। म्हणजे या गुणाकार रूपामध्ये आपण त्याचं लिखाण केलेलं आहे, म्हणजे मूळ अवयव पाडलेले आहे। मग आता मूळ अवयव पाडत असताना दिलेल्या संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे होय। पहा संख्येचे मूळ अवयव जर पाडायचे असतील तर हे जे काही संख्या दिलेल्या असतात त्या संख्या त्याच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे होय, असं त्याला मूळ अवयव पाडणे आपण म्हणत असतो। पहा इथे वरती पण ते सांगितलं मी तुम्हाला, त्या पद्धतीने आपण हे मूळ अवयव पाडलेले आहेत। आता पुढे जाऊन पाहूया आपण, आता आपल्या घटकाकडे येऊ आपण। घटक कोणता होता,
आपण प्रस्तावना पाहिले, प्रस्तावनेमध्ये मूलावय कसे पडतात हे आपण अभ्यासलेले आहे. मग आता पुढे जाऊन आपल्याला पाहिजे आपल्या घटकाकडे येऊया आपण. घटक कोणता आहे आपला? लसावी व मसावी. यामध्ये पहिला जो काही घटक आपल्याला अभ्यासायचा आहे पा, महत्तम सामायिक विभाजक, म्हणजेच त्याला आपण मसावी म्हणतोय. काय म्हणतोय? मसावी. महत्तमचा म, सामायिकचा सा आणि विभाजकचा वी, अशा प्रकारे मसावी हा घटक होतोय. मग आता मसावी कसा काढायचा हे आपण शोधूया पा. दिलेल्या संख्यांचा मसावी म्हणजे त्या संख्यांचा सर्वात मोठा सामायिक विभाजक असं त्याला आपण म्हणत असतोय. मग ही त्याची व्याख्या काय आहे? मसावी व्याख्या, दिलेल्या संख्यांचा मसावी म्हणजे त्या संख्यांचा सर्वात मोठा सामायिक विभाजक होय असं आपण मसावीला म्हणतोय. मग उदाहरणाच्या आपण मसावी करत असताना त्या संख्यांचे आपण दोन संख्या घेतलेल्या आहेत पा, 24 आणि 32. या दोन संख्यांचे मूळावय पाडूया आपण पा. 2 × 2 × 2 × 3 असे या संख्येचे आपण मूळ अवयव पाडलेले आहेत. मग कन्फर्मेशन साठी पा, कन्फर्म कसं करायचं की 2 × 4, 4 × 8, 8 × 3, 24 ही सगळे जे काय अवयव आहेत ते मूळ अवयव आहेत, म्हणजे त्यांना एक सोडून कुठलाही अवयव विभाजक नाहीये. मग आता 32 पाहूया आपण पा. 2 × 2 × 2 × 2 × 2 या पद्धतीने या संख्येचे आपण मूळ अवयव पाडलेले आहेत. मग या मूळ अवयवांमधून आपल्याला आपल्याला मसावी काढायचा. काय काढायचं आहे? मसावी. मसावी काढण्याच्या अगोदर आता हे जे काही मूळ अवयव शोधलेले आहेत या दोन संख्यांच्या मूळ अवयवांमध्ये सामायिक असलेले अवयव आपल्याला सुरुवातीला शोधायचे आहेत. मग ते शोधत असताना पहा, पहिल्या संख्येमध्ये जे काय पहिली संख्या आहे 24, दुसरी संख्या आहे 32. या दोन संख्यांमध्ये पहिला 2 हा सामायिक आहे, तो आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा 2 देखील यामध्ये दोन्हीमध्ये आहे म्हणून तो सामायिक इथे घेतलेला आहे. सामायिक अवयवांमध्ये, सामायिक विभाजकांमध्ये तो घेतलेला आहे. त्यानंतर तिसरा जो काही 2 आहे तो देखील आपण इथे घेतलेला आहे. आता हे 3 आपल्याला सामायिक विभाजक मिळालेले आहेत. आता आणखी आहेत की पाहूया आपण पा, हे जे काही पुढचा विभाजक आहे 3 ला सामायिक विभाजक आहे की ते नाही. मग 32 संख्येमध्ये विभाजक आहेत पा, 2 आहे वरती 2 नाही, म्हणजे एवढेच यामध्ये सामायिक विभाजक आहे. मग या सामायिक विभाजकांचा आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. सामायिक विभाजक यांचा गुणाकार करायचा. मग गुणाकार करूया आपण. 3 विभाजक मिळाले आपल्याला. 3 कोणकोणते येतं? 2 × 2 × 2 असे हे 3 विभाजक मिळाले. या तिन्हींचा जर आपण गुणाकार केला तर पहा, 2 × 2 = 4 होतात, 4 × 2 = 8 होतात, म्हणजे आपल्याला या संख्यांचा मसावी मिळालेला आहे. तो म्हणजे किती? या संख्येचा गुणाकार. तो किती आला? 8 ही संख्या आपल्याला यांचा मसावी मिळालेला आहे. आता मसावी आपण समजून घेतलाय.